नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. समुद्रकाठी राहणारे आणि प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांचा नारळी पौर्णिमेचा हा महत्वाचा सण असतो. समुद्राचा कोप होऊ नये, जहाज नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अर्पण करत पारंपरिक पद्धतीनं वेशभूषा करून आज नवी मुंबईतील कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला. सारसोळे जेटीवर उत्साहाला उधाण आलं होतं. समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधवांनी मनोभावे पूजा केली. राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रात अत्यंत व्यस्त असतानाही आपल्या परिवाराला वेळ देऊन आपली कौटुंबिक जबाबदारी महेंद्र शेठ घरत नेहमी पार पाडत असतात. आपले कुटुंब, त्याचबरोबर भाऊ, बहीण, मित्र आणि त्यांचे परिवार यांना वर्षातून परदेशवारी ते घडवत असतात. दिनांक 22 ऑगस्ट पासून परिवारातील 30 सदस्यांसह ते युरोप टूरवर आहेत. जर्मनी नंतर स्वित्झर्लंड येथे असताना आपल्या बहिणींसोबत त्यांनी पारंपरिक रक्षाबंधन सण साजरा केला. प्रत्येकानं आपल्या बहिणींचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे, तसंच प्रत्येकानं आपल्या गृहलक्ष्मीचा सन्मान करावा असा संदेश त्यांनी यावेळी दिला. गॉड स्पीड पुणे आयोजित MRF FM SCI नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिप 2022 या बाईक रेसिंग स्पर्धेत युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेला राज हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. या नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिप स्पर्धेचा तिसरा राऊंड धारवड हुबळी कर्नाटका येथे 27 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एकूण 10 क्लास होते. राज यानं इंडियन एक्सपर्ट 261 CC ते 550 CC या क्लासमध्ये भाग घेतला होता. 800 मीटर्स लेंथ असणाऱ्या या राऊंडमध्ये 100 मधून राज हा अव्वल स्थानी आला. पेण अर्बन बँक हा मेलेला विषय आहे. विरोधक निवडणुकीसाठी पेण अर्बन बँकेच्या नावानं राजकारण करत आहेत. वेळ आल्यावर त्यांना चोख उत्तर दिलं जाईल. कोण काय करत आहे हे आम्हाला माहीत आहे. आजी माझे आमदार फक्त स्वतःचे खिसे भरण्याचं काम करत आहेत. त्यांनी काय केलं ते प्रचाराच्या वेळी बाहेर काढू असा इशाराच माजी नगराध्यक्ष आणि आताचे शिवसेनेचे नेते शिशिरदादा धारकर यांनी विरोधकांना दिला आहे. शिशिर धारकर यांनी आजी माजी आमदारांच्यावर तोंडसूक घेत निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी सर्व बाहेर काढतो असा चक्क इशाराच दिला. पेणमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नागोठणे ते वरवटणे गावाला जोडणाऱ्या आंबा नदीवरील ऐतिहासिक पुलानं सुमारे 400 वर्षांचा टप्पा पार केला. इंग्रजांच्या काळापासून चालू असलेल्या या पुलाचा नागोठणेवरून रोहा, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये जाताना प्रवासी शॉर्टकट म्हणून वापर करतात. मात्र दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आंबा नदीला पूर येऊन हा पूल जीर्ण झालेला असून याच्या संरक्षक कठड्याला तसंच आधार देणाऱ्या खांबांना भेगा जाऊन हा पूल कमजोर झालाय. त्यामुळे सध्या तरी हा पूल प्रवाशांसाठी धोकादायक बनलाय. बहुतांशी कठडा तोडफोड केल्यानं गायब झालाय. त्याचप्रमाणे सततच्या जाणाऱ्या प्रवासी वाहनांमुळे देखील पुलावरील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. स्वच्छ भारत अभियानाचे उरणच्या ग्रामपंचायतीने 3-13 वाजवलेत. गावातून गोळा केला जाणारा कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून या ग्रामपंचायतीने रस्त्याचं डम्पिंग ग्राउंड केल्याचं चित्र उरण तालुक्यात दिसून येत आहे. अशा कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय. तरी उरण तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम आणि उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी SP वाठारकर यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडीत प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जनमानसातून करण्यात येत आहे. चिरनेर, कोपरोली, चिरले, दिघोडे, पीरवाडी, चारफाटा, द्रोणागिरी, नोड तसंच तालुक्यातील इतर रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. रायगड सुरक्षा मंडळानं रायगड जिल्ह्यातील तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देतो अशी जाहिरात प्रसिद्ध करून तरुणांची फसवणूक केली आहे. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना असंख्य तरुणांच्या उपस्थितीत तक्रारीचं निवेदन दिलं. रायगड सुरक्षा मंडळाच्या व्यवस्थापनानं नोकरीचं आमिष दाखवून 1200 ते 1500 युवकांकडून 40 ते 50 हजार रुपये प्रत्येकी घेतले. त्यांच्याकडून प्रत्येकी 5000 रुपये घेताना त्यांना गणवेश देण्यात आला. गेल्या 4 वर्षांपासून तरुणांनी गणवेश जपून ठेवले आहेत, मात्र नोकरीचा पत्ता नाही, त्यामुळे हे तरुण हतबल झालेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील महात्मा गांधी नगर MIDC आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रमेश मेटल क्वारी येथे रहिवाशांना गेल्या 10 वर्षांपासून पाण्याची टंचाई भासत असून वारंवार अर्ज, विनंत्या, निवेदनं देऊनही पुरेशा दाबानं पाणी पुरवठा होत नाही. संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारे पाण्याचे प्रश्न सोडवले नसल्याने या दोन्ही प्रभागातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात नेरूळ बी विभाग महानगरपालिकेच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
पेण तालुक्यातील अंकुर ट्रस्ट संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात आदिवासी मुलामुलींनी वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. यावेळी डॉक्टर मैत्रेयी पाटील, आरटीओ श्वेता शेळके आणि शुभांगी गायकवाड यांनाही मुलांनी राख्या बांधून सण साजरा केला. वातावरण बदलाचे परिणाम म्हणून दरड कोसळण्याच्या घटना घडल्यात, त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी निसर्गाची जोपासना करा आणि वृक्ष लावा हा संदेश या निमित्तानं देण्यात आला. दांड रसायनी रस्त्यावरील वावेघर थांब्यानजीकच्या रस्त्याची मोठमोठे खड्डे पडून दुरवस्था झाल्यानं अपघातांची मालिका सुरूच आहे. येथील खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागायचा. ही समस्या सावळेगावचे जगदीशदादा पवार यांनी लक्षात घेतली. त्यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं. शेतकरी कामगार पक्षाचे गुळसुंदे विभागातील नेते आणि पनवेल पंचायत समितीचे सदस्य जगदीशदादा पवार यांनी त्यांची स्वतःची जेसीबी आणि खडी माती टाकून रस्ते येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं एखाद्या भाऊ बहिणीला अपघाताला कारणीभूत ठरू नये म्हणून पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम केलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.